आतून आहे ना ह्याला कोटिंग केलंय, म्हणजे पाणी जरी टाकलं तरी लीक नाही होणार, तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचं कोटिंग. हो म्हणजे मुळात डब्बा कॅरी करताना बऱ्याचदा तेल वगैरे निघतं किंवा ते स्टेन नाही लागू शकता तुम्ही. अरे वा मस्त. ओ ब्लॅक माईस. सो ह्याला बेस आहे. बेस आहे. सो बेस म्हणजे आम्ही सांगण्याचा असं प्रयत्न करतोय की तुम्ही या बॅग मध्ये काही खालती ठेवलं तर ती बॅग व्यवस्थित उभी राहू शकते. कमाल. सो तुम्हाला टेकून ठेवायची ऍज सच मोठी गरज नाही पडणार. आणि या बॅगची साईज पण बघा, बऱ्यापैकी मोठी साईज आहे. वा आणि हे कमाल आहे, ह्याचे हे जे बेल्ट आहे ते खूप स्ट्रॉंग आहेत. साधारण रनिंग वगैरे बॉटल वगैरे टाकून घेऊन जातात जिमला, त्यासाठी खूप युजफुल आहे. आणि मस्त आहे ही, आणि बऱ्यापैकी मोठी आहे. व्हेरी नाईस. कमाला ही बघा, समोरून अशी दिसणार आणि मागून अशी आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्या आतमध्ये तुम्हाला असं प्रेस बटन अवेलेबल आहे. सो तुम्ही हे असं खालतीही करू शकता कम्प्लिटली. आणि हे बॅकपॅक जसं लहान मुलांना आपण देतो की कुठेतरी खालती खेळायला वगैरे जाणार आहेत किंवा तर कुठे ट्युशनला चालले तर तेव्हा पाण्याची बॉटल वगैरे ह्याच्यात इझिली ते कॅरी करू शकतात. सुंदर आहे, सुंदर ना. सो हे बघा, हे तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करू शकता एकंदरीत. सो दिस इज ऑल्सो नाईस. आणि तुम्ही अशा पद्धतीनेही कॅरी करू शकताय. सुंदर ना, कमाल. काय प्राइस रेंज मध्ये जाते ही? 100 रुपीज मध्ये. सो हे हँड प्रिंटेड आहे आणि मुळात हे खूप कमाल वाटतंय असं बघायला पण. प्रिटी राईट. हे मला पण आहे. वा हे खूप सुंदर आहे. ओ येस. हे बघा, ह्याच्यामध्ये साधारण तुमचे एक 2-3 दिवसांचे कपडे किंवा छान गिफ्ट्स वगैरे राहू शकतात. आणि त्याचसोबत ह्याची शिलाई तुम्ही बघा जवळून, किती छान पद्धतीने त्याला शिवलं गेलंय जेणेकरून ते तुटणार नाही लगेच. सो इथे तुम्ही बघू शकता आणि झिपची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, अजिबात हलकी नाही आहे. त्यामुळे हे तुम्ही वॉश करताना खराब होईल किंवा तुटेल ह्याचा सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्याला सुद्धा बेस आहे आतमध्ये, ह्याला प्रेस बटन वगैरे सगळं आहे, बेस आहे. हे ऍडजस्ट करू शकतो हँडल छोटं मोठं. काय प्राइस रेंज आहे ह्याची? ह्याची 150. 150. अरे वा, पण हे किती सुंदर आहे मुळात. आणि ही कपडा आहे ना कसं सडून जातो पण तुटत नाही. ओ इज इट कॉटनचा? नाही या, हे महत्वाचं आहे की बॅग तुटली नाही पाहिजे, किती बोंबाखूप केली त्यात तरी. हाय हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. बरं, माझ्या व्हिडिओजमुळे तुम्हा सगळ्यांना शॉपिंग करायला खूप जास्त मदत होत असते असे बरेचसे कमेंट मी वाचत असते. त्यामध्ये कमेंट आवर्जून येत असते की ताई, छान पद्धतीचे कॉटनचे बॅग्स आम्ही रेग्युलर यूजसाठी कुठून घेऊ शकतो आणि स्वस्त दरात कुठे मिळतील ते आम्हाला दाखव. तर खूप मी शोधमोहीम करत असते, खूप फिरत असते, त्यामुळे ह्यांना मी शोधून काढलं आहे. तर हे कोण आहेत? तर कॅनव्हास बॅग्स असं त्यांच्या स्टोअरचं नाव आहे. स्टोअर खरं तर स्ट्रीटवरतीच ते त्यांचं स्टोअर लावतात. आणि किती वाजता लावतात, किती दिवस असतं, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढील माहिती मिळणारच आहे. पण ही एक माई लेकीची जोडी आहे. हो, एक आई आणि एक मुलगी अशा दोन्ही मिळून हा बिझनेस रन करतायत. तुम्हाला कॉटनच्या बॅग्स 10 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या साईज रेंजमध्ये आहेत आणि खूप व्हरायटी पाहायला मिळू शकते. सो ते ऑनलाईनसुद्धा डील करतात. तर ऑनलाईन कसं डील करतात आणि तुम्ही कसं ऑर्डर करू शकतात ह्याचीसुद्धा माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती व्हिडिओमध्ये मिळत राहणार. व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र बघायचा आहे. मुद्द्यावरती येऊयात. ही खरेदी मी नेमकी करते कुठे? तर दादरमध्ये. दादर वेस्टला आलात ना तर नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये चालत या, तो सिग्नल क्रॉस करा, पुढे रानडे रोडवरती तुम्हाला चालत यायचं आहे. पुढे चालत चालत स्ट्रेट आलात ना शिवाजी पार्काच्या, शिवाजी पार्काकडे, तर इथे SBIची ब्रांच आहे, शिवाजी पार्क ब्रांच, ती तुम्हाला दिसेल. आणि त्याच्या अगदी शेजारी आहे, इथे एक डेंटल क्लिनिक आहे आणि त्याच्याखालती योगेश्वरी मेडिकल्स आहे. त्याचसोबत दुसरा लँडमार्क म्हणजे इथे ओवन फ्रेश म्हणून खूप मोठा आउटलेट आहे आणि खूप फेमस आहे. त्याच्या अगदी शेजारीच झाडाच्या इथे दोघी जणी म्हणजे माय लेकीची जोडी हे करते. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि पाहणार आहोत. त्या दोघींचं नाव आहे पौर्णिमा ठाकूर असं त्या काकूंचं नाव आहे आणि त्यांच्या मुलीचं नाव आहे श्री रूपा ठाकूर. तर चला पाहूयात काय कलेक्शन आहे, लेट्स गो. तर श्री रूपा आपल्यासोबत आहे, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये आणि तिची आई सुद्धा आहे. तर मला तुमच्याकडचं बॅगचं कलेक्शन पाहिजे. खरं तर हे फार महत्वाचा विषय झाला आहे की कापडी पिशवी आणि कॉटनची बॅग फार गरजेची झाली आहे. तर तुमच्याकडे इथे बघू शकता तुम्ही काय कमाल कलेक्शन आहे, राईट. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहेच आणि प्राईस रेंजही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे अगदी छोटे पाउचेस पण आहेत गिफ्टिंग ऑप्शनसाठीचे, मस्त. इथे टिफिन बॅग्स पण दिसत आहेत. सो आपण साधारण प्राईस रेंज 10 रुपयांपासून आहे, राईट. सो मला 10 रुपयाचे पहिले 10 ते 200. सो मला एक एकची प्राईस रेंज आणि बॅग्स वगैरे दाखव ना. हे लाईक 10 रुपयापासून हे आधी वन टाइमचं आहे. ओके, हे वन टाइम यूज साठी 15 रुपीजला भेटेल. त्याच्यानंतर मग 20-30 लाईक हे ना खूप लाईक पातळ कपडे आहेत. तुम्ही फोल्ड करून पर्समध्ये पण ठेवू शकता, कधी तुम्हाला हवं असेल गरजेत काढून यूज करा. असं लाईक पातळ कपडे आहे. सॉफ्ट आहे अगदीच.
मग त्याच्यानंतर मग हे टोट बॅग्स येणार 50 रेंजमध्ये, वेगवेगळे पॅटर्न आहे त्याच्यात, बेस नाही आहे हे कसं लेंथनी मोठं असतो, वाईड वाईडने शॉर्ट असतो. ओ येस, सो ह्याला बेस नाही आहे अजिबातच. सो तुम्ही हे बघू शकता, हे रेग्युलर यूजसाठी कुठेतरी अगदीच हाफ डेसाठी कुठेतरी फिरायला चालला आहात आणि फक्त पाण्याची बॉटल आणि हलकं फुलकं सामान कॅरी करायचं आहे तर इट कॅन बी अ गुड ऑप्शन. त्याच्यानंतर मग ब्लॅकमध्ये पण त्याच रेंजमध्ये आहे, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. नाईस, आणि हे प्रिंट्स आहेत, कमाल. बरं, हे सगळं तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करता का? कमाल. सो हे मॅन्युफॅक्चर करणारे कोण आहेत तुमच्याकडे जे आहेत? ते माझी लाईक मावशी वगैरे पण आहे, तर ते थोडंफार बॅग शिवून देतात आणि प्लस आम्ही थर्ड पार्टी लाईक दुसऱ्याकडून पण आणतो थोडेफार. बरं, नाईस. पण ब्लॅकमध्ये पण खूप कलेक्शन प्लेनमध्ये पण आहे. अच्छा, सो प्लेनमध्ये पण ऑप्शन आहे. काय प्राईस रेंजमध्ये जाते? 370 आहे. असे आम्ही प्लेन ब्लॅक आणि व्हाईट दोघांमध्ये आणतो, लाईक पेंटिंग प्रिंटिंग वगैरे साठी घेऊन जातात. काय प्राईस रेंजमध्ये जाते? 70 रुपयाला. 70 रुपयाला ही बॅग आहे. आणि मुळात जेव्हा तुम्ही ही यूज करता आणि जेव्हा परत तुम्हाला वॉश करण्यासाठी खरं तर ही फार उपयोगी असते, ही वॉश करून तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता. सो 70 इज जस्ट वन टाइम इन्व्हेस्टमेंट, पैसा वसूल, राईट? कमाल आहे. त्याच्यानंतर मग हे आहे, हे 100 आहे, 100 रुपयाला. ओ ब्लॅक नाईस. सो ह्याला बेस आहे. बेस आहे. सो बेस म्हणजे आम्ही सांगण्याचा असा प्रयत्न करतोय की तुम्ही या बॅगमध्ये काही खालती ठेवलं तर ती बॅग व्यवस्थित उभी राहू शकते. कमाल. सो तुम्हाला टेकून ठेवायची असंच मोठी गरज नाही पडणार. आणि या बॅगची साईज पण बघा, बऱ्यापैकी मोठी साईज आहे. आणि याच्यामध्ये वेट साधारण किती कॅरी करू शकतो? आरामात त्याच्यात 15-20 किलो राहू शकतो. राहू शकतंय आरामात. वा, सही ना. आणि ह्याची स्टिचिंग पण मला जवळून दाखवायला आवडेल. सो ह्याची स्टिचिंग पण तुम्ही बघू शकता, त्याच्या खालपर्यंत एक शिवलंय. व्हेरी नाईस. ह्याची स्टिचिंग ह्याचा बेल्ट तर त्याच्याहून मजबूत आहे हा वाला. ओ नाईस, कमाल. सो हे 100 रेंजमध्ये? हा, ही 100 आहे आणि ही 580 आहे. अच्छा, ही साईज वर डिपेंड असते, मटेरियल वर पण डिपेंड असतो. बरं. त्याच्यानंतर मग जॉन लिव्हिस ची बॅग आहे व्हाईट अँड ब्लॅक मध्ये, ही 70 रुपीजला. हे तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. ओ नाईस. ऑनलाईन याची प्राइस 3 pounds आहे. आता पण तुम्ही बघू शकता ऑनलाईन. कमाल यार. प्लेन ब्लॅक व्हाईट मध्ये आहे. सो प्लेन व्हाईट मध्ये पण आहे. आणि मुळात ना ह्या सगळ्या बॅग्स ना खूप कामी येतात, खूप कामी येतात. म्हणजे हे पुन्हा पुन्हा यूज करू शकतो. आणि अगेन ह्याच्या स्टिचिंग बद्दल मला सांगायला आवडेल. हे बघा किती व्यवस्थित पद्धतीने त्याला स्टिचिंग आहे आतूनही. सो अजिबात फाटण्याची तुटण्याची भीती नाही आहे. इतर बॅग्स आपण घेतले की त्याची शिलाई उसवली जाते किंवा तर ती निघते, पण ह्याच्यात ते होणार नाही. कमाल. त्यानंतर BTS कलेक्शन वाले आहेत. वा, मुलींना खूप क्रेज आहे आजकाल BTS बद्दल. कोरियन हा, हे कमाल आहे. सुंदर. मुळात हे गिफ्टिंग साठी किती मस्त आहे. आणि हे छान पद्धतीने स्टिच केलेलं आहे. आणि ही बॅगचं जे बेल्ट आहे तेही कमाल आहे. म्हणजे मल्टी कलर, दोन पद्धतीने बेल्ट भेटू शकते, एक अशी आणि एक अशी कॉटन. अच्छा, दोन्ही पद्धतीने मिळू शकते, भेटू शकते. नाईस. हे बघा, तुमच्या मैत्रिणींना युनिक गिफ्ट द्यायचे आहे तर मग अशा पद्धतीच्या बॅग्स नक्कीच देऊ शकता. कमाल आहे. आणि डिझाईन्स पण उत्तम आहेत. आणि मुळात ही बऱ्यापैकी मोठी होऊ शकते. ही एक मला काढून दाखवतेस का? सो ही जर तुम्ही बघितली आणि जर मी ही अशी लावली तर तुमच्या लक्षात येईल की ह्याची लेंथ किती आहे. आणि त्याचसोबत आय शो यू वन मोर थिंग, ही केवढी मोठी आहे. सो ही बघा, ही बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे ह्याच्यात एक साधारण तुमचं लॅपटॉप पासून तुमच्या कॉलेजचे 2-3 पुस्तकं जे काय तुम्ही कॅरी करता आणि पाण्याची बॉटल आणि डब्बा व्यवस्थित कॅरी करू शकता. फक्त ह्याला झिप नाही आहे. तुमच्याकडे झिप वाले पण अवेलेबल आहेत? हे कसे वाईड वाईड बॅग्स मध्ये असतात. बरं, ह्याला युज म्हणजे गरजेचं नाही एवढं, कारण हे बॉक्स टाईपने नाही शिवले. हे वन साइड घेतलं की बंदच होत, बंदच होणार ते. वा, हे कसं खालून बेस हे होतो, खुलतो आणि वरून बंद होतो. कमाल, ही खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यातलाच हा दुसरा एक कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावरती खूप सुंदर पद्धतीचा बेल्ट आहे. आणि ह्या सगळ्याच आउटफिट्स वरती जाऊ शकतो. ह्याची काय प्राइस रेंज आहे? ह्याची 100 आहे. कुठलेही घ्या, हे कुठलेही घेतलं लेंथ नी मोठं आहे. आणि तुम्ही वाईड हे वाला पण घेणार, ते पण 100 येणार तुम्हाला. ओ सो हे बघा, ही तुम्हाला अशी उभी मिळणार आणि ही वाईड मध्ये मिळणार आहे. आणि ही तुम्हाला 100 रुपयाला मिळणार आहे. मस्त. त्यानंतर ही बॅग आहे, ह्याला साईड पण आहे, साईड हँडल. लाईक सामान वगैरे वेट जास्त झालं तर मग तुम्ही वन साईड पण घेऊ शकता. ओ नाईस. पण कॅरी करू शकता हातात. सुंदर ना. सो हे बघा, हे तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करू शकता एकंदरीत. सो दिस इज ऑल्सो नाईस. आणि तुम्ही अशा पद्धतीनेही कॅरी करू शकताय. सुंदर ना, कमाल. काय प्राइस रेंज मध्ये जाते?
100 रुपीज मध्ये. बरं, कोणत्या उद्देशाने तुम्ही हे जास्त सुरू केलं की आपण हे असं काहीतरी रन करूयात? कारण की एका स्टोअरवरती सगळ्या कापडी बॅग्स मिळणं फार रेअर झालंय आणि फार रेअरली ते पाहायला मिळतं. मग तू काय सांगशील, हे कशामुळे तुम्ही कसं मोटिवेट झाला? हे कसं लाईक प्लास्टिक नको आहे, प्लास्टिक आता सगळीकडेच बॅन होत आहे आणि ह्याला खूप जास्त स्कोप आहे. म्हणजे कॅनव्हस बॅग हल्ली कोण वापरत नाही, पॅटर्न्स नाही भेटत कोणाला, त्यांच्या आवडीचे पॅटर्न्स नाही आहेत. तर त्यासाठी लाईक एकाच दुकानावर प्रत्येक 0 to large सगळे साईज वाले बॅग्स आम्ही काही केले त्यांच्याकडे पोहोचवण्याचा. बरं, आणि तुम्ही ऑनलाईनही डील करता राईट? मग ऑनलाईन डीलिंग साठी कसं कस्टमरने तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा? आमचा पेज आहे इंस्टाग्रामवर Shopify190 करून, तर ते तुम्ही टाकलं तर लाईक तुम्ही तिकडे पण डीएम करू शकता, नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला पण हे करू शकता. वा, सो ती नंबरही देणार आहे आपल्याला. सो मी नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला ह्याच्यापैकी कोणतेही बॅग्स हवे असतील तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि ऑर्डर कसं आहे, म्हणजे एकच बॅग मागवली तरी ते डिलिव्हर होईल की कसं काय? फक्त शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा पे करावे लागतील? एक्स्ट्रा पे करावे लागतील आणि मी कुरिअर लाईक करते. Oh. हे सर्वात 180 ची बॅग आहे. ही 180 ची बॅग आहे. हे म्हणजे सेकंड लास्ट हे आहे कॉस्टली. त्याचे कसं, ह्याचा ड्राइंग प्रोसेस आहे ना खूप हार्ड आहे. लाईक ह्याला जो डाय करतो ना त्याचा कलर नाही निघत. साधारण म्हणजे ह्याच्यापेक्षा ही ह्याचा प्रोसेस खूप हार्ड आहे. ओके, ह्याला आधी डाय करायला लागतो, नंतर प्रिंटिंग वगैरे करावं लागते. ही बघायला बॅग खूप हलकी आहे पण वेट खूप जास्त झेपते. ओके, नाईस या. आणि मुळात चेन वगैरे पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये झिप आहे कमाला. वा, बऱ्यापैकी स्पेस आहे. सो बघा, तुम्ही ऑफिससाठी पण यूज करू शकता, कॉलेजसाठी किंवा इतर मार्केटमध्ये वगैरे जात आहे. तुम्ही वन डेसाठी कुठे पिकनिकला वगैरे चालला आहात तेव्हासुद्धा तुम्हाला जर काही मोठं कॅरी नाही करायचं तर मग ह्याच्या ते वन डेसाठीचे कपडे पण इझिली राहू शकतात. आणि इट इज प्रिटी, नो? कशी दिसते? मला आवडलं, हे प्रिंट खूप सुंदर आहे. व्हेरी नाईस. ह्याच्यात वेगवेगळे प्रिंट पण भेटू शकतात, कलर पण अवेलेबल आहे. याच्यात किती कलर्स मिळतील साधारण? ह्याच्यात साधारण 3-4 कलर भेटून जातात. रेड, ऑरेंज, लाईट ग्रीन, ग्रे, ओके, कलर कॉम्बिनेशन आहे. सही आहे. त्यानंतर मग हे आहे आपल्याकडे, हे बघा, असे दोन बॅग्स आहेत. हे विदाउट झिप आहे आणि याचा बेल्ट खूप मजबूत आहे. कॉटन आणि खादी असं दोन्ही मिक्स आहे. मांजरपाट क्लोथ असतो ना त्याच्यापेक्षा थोडस नरम आहे. प्रॉपर मांजरपाट नाहीये, मांजरपाट हे आहे. बरं, पण हे कमाल आहे. आणि हे सगळे हँड पेंटेड आहेत का? नाही, प्रिंटेड. प्रिंटेड आहे. बरं, सो हे हँड प्रिंटेड आहे आणि मुळात हे खूप कमाल वाटतंय असं बघायला. पण हे वाला पण आहे. वा, हे खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती बॅग आहे फुल आणि ह्याचा बेस खूप जास्त आहे अदर बॅग्स पेक्षा. ओ, इज इट? आपण एक एक्सपांड करून दाखवूयात का? ओ येस. हे बघा, ह्याच्यामध्ये साधारण तुमचे 1-2-3 दिवसांचे कपडे किंवा छान गिफ्ट्स वगैरे राहू शकतात. आणि त्याचसोबत ह्याची शिलाई तुम्ही बघा, जवळून किती छान पद्धतीने त्याला शिवलं गेलंय जेणेकरून ते तुटणार नाही लगेच. ह्याच्यात किती वजन राहू शकतंय साधारण? 15 ते 10. वा, सुंदर वाटतंय ना, कमाल आहे. आय रिअली लाईक इट. आणि ह्याची काय कॉस्ट आहे? ह्याची 150 आहे विदाउट झिप. विदाउट झिप आहे. ओके, नाईस. हे खूप सुंदर प्रिंट आहेत. ही पण अजूनही प्रिंट येतात. वा, ही पण विथ झिप आहे. ओ येस, ही पण विथ झिप आहे. सो इथे तुम्ही बघू शकता आणि झिपची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, अजिबात हलकी नाही आहे. त्यामुळे हे तुम्ही वॉश करताना खराब होईल किंवा तुटेल ह्याचासुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्यालासुद्धा बेस आहे आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर. आणि समोरून प्रिंट बघा, किती उत्तम प्रिंट ऑप्शन्स आहेत. दोन कलर आहेत. वाव, आय रिअली लाईक इट. मस्त आहे, सुंदर. आणि ह्याची प्राइस? ह्याची 120. ओके. सो साधारण तुमच्याकडे जे काही बॅग्सचे ऑप्शन आपण पाहतोय ते सगळे 200 आत आहेत राईट? हा, 200 वर काही नाही. वा, मस्त. हे त्याच्यानंतर मग हे विदाउट झिप आहे, त्याच्यात पण दोन पॅटर्न आहेत. वा, ह्याच्यात आमच्याकडे झिप वाली पण येते. अच्छा, ओके. आणि ह्याची प्राइस काय आहे? ह्याची 100 आहे आणि झिप वालीची 150 आहे. ओ वा, आणि किती छान कोट केलंय त्याच्यावरती. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. वा, कमाल. आणि खूपच सुंदर आहे ना हे. त्याचा प्रिंट कलर वगैरे काही नाही जाणार. काही जाणार नाही ना, कितीही वेळा वॉश केलं तरी. वा, आणि ही पण बघा, अजून खूप मोठी आहे. सुंदर आहे. आणि त्याच्यात ही एक आहे. ह्याच्यात पण दोन्ही मध्ये कलर, फ्लावरचे कलर चेंज होतील, ह्याचा पण कलर चेंज होणार. एक डिफरंट बॅग. ओके, सो डिझाईन आणि कलर्स चेंज करून पण तुम्हाला मिळू शकतात. मस्त. वा, जास्त असेल तर ते कमीही करून देणार. मस्त. त्यानंतर हे, ह्याचा कपडा खूप जाड आहे. अच्छा, हा, जे मग अशी म्हणालीस
ही 150 ला आहे आणि ह्याचा बेस पण खूप जाड आहे. याच्यात वेगवेगळे प्रिंट पण अवेलेबल असतात. बर, अरे वा, बेसला पण बरीचशी डिझाईन वगैरे आहे आणि ऑप्शन्स बघा त्यांच्याकडे किती सुंदर आहे. त्याचा बेस खूप मोठा आहे आणि हे बघा, ही केवढी मोठी बॅग आहे, सुंदरच आहे. त्यानंतर मग ही आहे, लाईक ह्याला इथे कापड नाही आहे. ओके, पण झिपवालीच आहे. बर, ओ फुल प्रिंटेड आहे. फुल प्रिंटेड आणि ह्याचा हँडल खूप मजबूत आहे. कमाल यार, लाईक सटकत नाही. हा, मुळात ते असतं की ते खांद्यावरनं सटकलं नाही पाहिजे. कोणतंही फॅब्रिक असेल ते खांद्यावरनं सटकता कामा नये. पण दिस इज प्रिटी नो, मला ही खूप आवडली आहे. आणि ह्याची प्रिंट बघा, मस्त आहे. आणि ह्या दगडी ऑप्शन्स, ह्याच्यात किती कलर ऑप्शन्स? नाही, ह्याच्यात एकच आहे. एकच कलर आहे का? बर, अजून प्लेन बॅग वाले पण आहेत. अच्छा, सो प्लेन बॅग विथ दोन कलर मध्ये, दोन कलर चे बेल्ट. ओके, ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 50 50 रुपये. ओके, नाही प्लेन मध्ये का? ही एक आहे. ओ, ही पण ऑनलाइन वगैरे अवेलेबल आहे. लाइक ब्रँडेड आहेत सगळे बॅग्स कॅनव्हास मध्ये. ओके, कोकोपेली फ्रेंच लँग्वेज आहे. बर, नाइस यार, मस्त आहे. काय प्राइस मध्ये जाते ही? 80 80 हां. बर, ही 100 आणि ही 100 ला. ओके, नंतर मग ही साइड बॅग आहे. ह्याला प्रेस बटन वगैरे सगळं आहे, बेस आहे, हे ऍडजस्ट करू शकतो हँडल छोटं मोठं. ओ, काय प्राइस रेंज आहे ह्याची? ह्याची 150 150. अरे वा, पण हे किती सुंदर आहे मुळात. आणि ही कपडा आहे ना, कसं सडून जातो पण तुटत नाही. ओ, इज इट कॉटनचा? नाईस या, हे महत्वाचं आहे. ती बॅग तुटली नाही पाहिजे, किती कोंबाखूब केली त्यात तरी. आणि मला ना खूप सवय आहे बॅग मध्ये, खूप संसार मी कॅरी करते. खाली बेस वगैरे पण आहे आरामात, तुम्ही लॅपटॉप वगैरे पण ठेवू शकता. थोडस वर राहील पण सेफ राहील. ओ नाईस, आणि जाड कपडा आहे. सो ह्याला असं प्रेस बटनही मिळणार आहे तुम्हाला आणि हे तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. याची काय प्राइस आहे? ह्याची 150 150 आणि याच्यामध्ये समज मी म्हटलं की मला इथे समोर काहीतरी असं प्रिंट करून हवंय किंवा असं काहीतरी, तर मग ते मिळू शकतंय? प्रिंट पण करून भेटेल आणि पेंट पण करून भेटेल. पेंट करून केलं तर ह्याची प्राइस किती जाईल? 400-450 पर्यंत साधारण जाईल प्राइस जाईल. ओके, सो कस्टमाइज करून घेतलं तर ऑफकोर्स. असे बॅकपॅक आहेत आपल्याकडे आता तर अवेलेबल, फक्त व्हाईट आहे पण ब्लॅक वगैरे पण असते आपल्याकडे. वा, आणि हे कमाल आहे. ह्याचे हे जे बेल्ट आहे ते खूप स्ट्रॉंग आहेत. साधारण रनिंग वगैरे ला बॉटल वगैरे टाकून घेऊन जातात जिमला, त्यासाठी खूप युजफुल आहे. आणि मस्त आहे ही, आणि बऱ्यापैकी मोठी आहे. व्हेरी नाईस. काय प्राइस रेंज आहे ह्याची? ह्याची 50 50 रुपयाला आहे. साइड बॅग मध्ये अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे 50 रेंज मध्ये. अच्छा, ऍडजस्ट नाही होऊ शकत, फक्त कॉटन आहे. फक्त कॉटन मध्ये आणि ह्याला प्रेस बटन वगैरे काही नाही. अच्छा, तुम्ही लावू शकता नॉर्मल. अच्छा, आपण चेन वगैरे पण लावू शकतो आपण. अरे वा, सही आहे. ह्याची काय प्राइस आहे? 50 ही 50 रुपयाला आहे. ह्याची लेंथ बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला जर अगदी शोल्डरला लागून कोणते बॅग्स नकोय तर मग तुम्ही असे बॅग्स यूज करू शकता. त्यानंतर मग हे आहे आपल्याकडे, ही लास्ट लाईक सर्वात एक्सेल साईज आहे. ह्याच्यात तुम्ही आरामात 30-40 किलो वजन आरामात ठेवू शकता. आरामात बऱ्यापैकी मोठी आहे. ड्रॉइंग पॅड, माझी मावशी लाईक स्टिचिंगच्या ह्याच्यात काम करते रिच्युअल कंपनीमध्ये. तर हे सगळे स्टॉक आउट ऑफ इंडिया जातात, हे दादर मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत रिच्युअल्सचे. ओके, त्याच्याकडे आपली एक कॅनव्हस बॅग पण असते पण ती आउट ऑफ स्टॉकच असते, हल्ली बनत नाही आहे. स्टॉक नाही भेटत आहे. ही बऱ्यापैकी मोठी, म्हणजे हे बघा तुम्ही केवढी मोठी. आपल्याकडे 4-5 कलर आहेत. लाईक आता सध्या तरी पर्पल आणि पिंक आहे वर लावली आहे. सो हे बघा, इथे ह्याच्यात आणखी कलर ऑप्शन आहे पर्पल आणि पिंक मध्ये. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 200 आहे पण 150 पर्यंत बार्गेन करून देऊन. ओ नाईस, कमला. ही बघा, समोरून अशी दिसणार आणि मागूनही अशी आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्या आतमध्ये तुम्हाला असं प्रेस बटन अवेलेबल आहे. सो तुम्ही हे असं खालतीही करू शकता कम्प्लिटली. आणि हे बॅकपॅक जसं लहान मुलांना आपण देतो की कुठेतरी खालती खेळायला वगैरे जाणार आहेत किंवा तर कुठे ट्युशनला चालले तर तेव्हा पाण्याची बॉटल वगैरे ह्याच्यात इझिली ते कॅरी करू शकतात. सुंदर आहे हे. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 30 30 रुपयाला आहे. ही 30 रुपीजला आहे. म्हणजे बर्थडे पार्टीजला रिटर्न गिफ्ट काय द्यावं तर हे द्या, सगळ्या मुलांना प्रचंड आवडेल. सुंदर आहे हे, मस्त. त्यानंतर मग आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे पाउचेस वगैरे आहेत, छोट्यापासून मोठे. नाईस, काय प्राइस रेंज मध्ये जात आहे? ह्याची 20 रुपये 20 रुपये. अच्छा, मला पाऊच बद्दल सांगायला आवडेल की ह्याच्यासोबत तुम्हाला किचन साठी पण हे मिळणार आहे ऑप्शन. आणि हे त्याच्यापैकी 30 रुपयाला आहे. बर, साईज रेंज नुसार प्राइस रेंज वाढत जाते. ओके, आणि ह्याचा ह्याला बेस आहे, ह्याला बेस नाही आहे. हे कॅश ठेवायला उपयोगी पडतो, ह्याच्यात फोन वगैरे पण ठेवू शकतो. बर, आणि ह्याचं चेन क्वालिटी एक्सिलेंट आहे. वा, त्यानंतर मग त्याच्याहून मोठी ही आहे आपल्याकडे.
काही सामान वगैरे ठेवा तुमच्या गरजेनुसार. घरातले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे इकडे तिकडे जातात तेव्हा हे ठेवू शकतात त्याच्यामध्ये. आरामात. त्यानंतर मग हे आहे चिल्लर साठी, असं खेचल्यावर पोटली टाइप होणार आहे. याची काय प्राइस आहे? ह्याची 15 आणि ह्याची किती म्हणालीस तू? ह्याची 40 आहे. 40 ओके. बस एवढेच. वा सुंदर आहे यार हे. मुळात हे तुम्हाला गिफ्टिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी पण मस्त आहे. म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा तर तुम्ही स्वतः काहीतरी बिझनेस रन करताय आणि तुम्हाला एम्प्लॉईजला काही द्यायचं आहे, दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि मुळात इथे चेनची क्वालिटी जर तुम्ही पाहिली जवळून तर इट इज लाईक व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्याचसोबत तुम्हाला इथे अशा पद्धतीचा कापडाचा हे मिळणार आहे. व्हेरी नाईस. त्यानंतर मग ही आहे बॅग आपल्याकडे 50 रेंजमध्ये आहे. दूध वगैरे रेग्युलर सकाळचं नाश्ता वगैरे असतो तर याच्यात आरामात राहू शकतो आणि हँडल वगैरे पण खूप मजबूत आहे. वा बघू शकतो. आणि ही ऍक्च्युली हँडल्स तुम्ही बघितले तर हे लवकर बेंड नाही होत आहेत, म्हणजे हे बऱ्यापैकी असे स्ट्रॉंग आहेत. आणि हे छोटूस म्हणजे कुठे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं आहे तर ह्याच्यात पण टाकून देऊ शकता. आणि त्यासोबत काही डब्बे आपण दिवाळीत माहितीये आता खूप ट्रेंड सुरू झालाय की ते लोक ताटात नाही देत तर फराळ डब्यात पॅक करून देतात, तर मग तुम्ही असं डब्यात पॅक करून अशा बॅग सोबत देऊ शकता. कमाल ना, मस्त. काय प्राइस आहे ह्याची? ह्याची 50 आहे. 50 बरं. टिफिन साठी लहान मुलांना हवे असतात ना, त्याचे कलर वगैरे आहेत. ऑरेंज आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे. ओके. आणि ही काय प्राइस रेंज मध्ये जाते? ही 70 रुपीज मध्ये. ह्याच्यात झिप वगैरे सगळं आहे. ओ सो ह्याच्यात तुम्हाला टिफिन बॅग हवी आहे जूटची, चांगल्या क्वालिटीची, तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुमचा डब्बा आणि छान खाऊ राहू शकताय. आणि ह्याला झिप सुद्धा आहे आणि ह्याचा हँडल पण बघा किती स्ट्रॉंग आहे. म्हणून एक अशी ब्लॅक कलर मध्ये पण आहे आपल्याकडे, ह्याला पण झिप आहे. ओके नाईस. वा जूट मध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे. मला मुळात त्या दोन्ही बॅग खूप आवडतात. त्यानंतर मग अशी जूट मध्ये प्लेन आहे, ह्याला पण बेस खूप जास्त आहे. हो येस. आणि आतून आहे ना ह्याला कोटिंग केलंय, म्हणजे पाणी जरी टाकलं तरी लीक नाही होणार. तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचं कोटिंग. हो म्हणजे मुळात डब्बा कॅरी करताना बऱ्याचदा तेल वगैरे निघतं किंवा ते स्टेन नाही लागणार. बघू शकता तुम्ही. अरे वा मस्त कमाल. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 50 रुपये. त्यानंतर मग बॉटल साठी आहे, याच्यात दोन बॉटल राहू शकतात. आणि ते अजून एक कप्पा आहे, तुम्ही काही तुमचं कागद वगैरे आहे काही ठेवा तुम्ही खाण्याचं वस्तू. आणि बॅम्बूचे हँडल आहे त्याला. वा सुंदर आहे ना हे. मला हे प्रचंड आवडलंय. मुळात गिफ्टिंगसाठी तर बेस्ट आहेच, पण इन केस जर तुम्हाला डब्यासाठी असं काही कॅरी नाही करायचंय तर मग अलीकडे खूप डायट कॉन्शियस माणसं असतात जे त्यांच्यासोबत काहीतरी फ्रूट पण कॅरी करतात आणि दोन बॉटल्स असतात, एक काहीतरी शेक कॅरी करत असतात, तर त्याच्यासाठी आणि पाण्याची बॉटल आणि त्यासोबत इथे तुम्ही कोटिंग आणि ह्याला दोन असे तुम्हाला कप्पे सुद्धा दिसतील ज्याच्यामध्ये तुम्ही बॉटल्स ठेवू शकता. आणि बॉटल्सची लेंथ पण बऱ्यापैकी फुल लेंथ आहे, म्हणजे किती लिटर्सचं, किती लिटरची बॉटल? एक लिटरची बॉटल राहील ना. मस्त. अर्धा लिटर, एक लिटर, कमाल आहे. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 100 आहे. हे बांबूचे हँडल पण आहे, त्याला पण तुम्ही बघू शकता कसं शिवलं. नाईस या. ओ हे हो ऍक्च्युली हे बांबूला स्टिच केलंय. वा मस्त. केन केन बांबू केन. ओके हे केन केन आहे हे. ओके. त्याला हे सोलून वगैरे त्याचं पातळ हे काढून त्याच्याने हे बांधलंय त्याला. वा हे सडत वगैरे नाही हल्ली, त्याला वार्निश वगैरे केलंय. त्यानंतर मग ही आहे आपल्याकडे बॅग, हे प्रॉपर मांजरपाट कपडा आहे. त्याला 3-2 पेक्षा जास्त फोल्ड नाही होणार, फोल्ड नाही होणार. आणि याचं बेल्ट पण खूप मजबूत आहे, किती पण वजन ठेवा. आणि कपडा, कपड्याची क्वालिटी पण तू बघू शकते, बेस वगैरे पण आहे. हे जास्त फोल्ड नाहीच होणार ना, तर वर्षभर बघायला नको. वा एकदा घेतली की तुम्ही कसं पण वॉश करा, तुम्ही शिलाई वगैरे पण बघू शकता. आत पूर्ण टाकून कॉटनचा नाही आहे, बेल्ट पण दुसरा आहे. सुंदर ते पण. ओके बरं. तुमचं स्टोअर किती ते किती तुम्ही सुरू ठेवता? 5-9 संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजे. आणि मंडे टू संडे ऑल डे ऑल डे. आणि तुम्ही ऑनलाईन डील करता तर त्याच्यासाठीचे ऑर्डर्स तुम्ही किती ते किती वाजेपर्यंत घेता? कधीही तुम्ही करा, लाईक पूर्ण दिवस आम्ही दिवस दिवस 24 आवर्स. वाव
किंवा 24 आवर्स ते अवेलेबल आहेत. तर श्री रूपा आणि त्यांची आई म्हणजेच पौर्णिमा काकू, थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि हा व्हेंचर खरं तर खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडलं आणि खूप कमी वेळात जास्त माहिती दिलीस आणि खूप डिटेलिंग माहिती होती खरं तर, आणि कलेक्शनही उत्तम आहे तुमचं, थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने कॅनव्हास बॅग्सचं उत्तम कलेक्शन 10 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत तुम्हाला उत्तम पद्धतीने कुठे मिळणार आहे ते मी दाखवलं आहे. तर श्री रूपा ठाकूर आणि त्यांची आई म्हणजेच पौर्णिमा ठाकूर या दोघी जणी मिळून हा बिझनेस रन करतात आणि त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, सोबतच ते ऑनलाईन सुद्धा डील करतात. पण ह्यांचं स्टोरला जर तुम्हाला व्हिजिट द्यायचं आहे तर संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि ऑल डेज ते रनिंग असतात आणि ऑनलाईन सुद्धा ऑर्डर्स घेत असतात. तर एक्झॅक्टली ही खरेदी मी कुठे करते तर दादर वेस्टला आला तर नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये बाहेर या स्टेशनच्या आणि सिग्नल क्रॉस करून पुढे तुम्हाला अजून चालत यायचं आहे, 5 मिनिट्स तरी वॉकिंग आहेच. आणि रानाडे रोडवरती पुढे आला तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाची शिवाजी पार्कची ब्रांच दिसणार आहे. त्याच्या थोडंसं पुढे आलात की पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे योगेश्वरी मेडिकल दिसेल आणि त्याच्या ऑपोजिट साईडला ओवन फ्रेश दिसणार आहे. त्याच लेनमध्ये अगदी कोपऱ्यातच त्यांचं हे स्टॉल आहे, संध्याकाळी 5 वाजता ते लावतात, रात्री 9 वाजेपर्यंत. नक्की या आणि छान खरेदी करा. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.